हे बघ साक्षी, तुला दिलेलं काम खूप कठीण आहे याची कल्पना आहे मला, पण काही झालं तरी तुला ते पार पाडावंच लागेल. सर, त्या अतिरेक्यांबद्दलची माहिती आपल्याला फक्त राजकडूनच मिळू शकते आणि म्हणूनच मी त्याला माफीचा साक्षीदार बनवण्याचा खूप प्रयत्न करते. पण राजच्या बाबतीतलं तुम्ही मला दिलेलं वचन विसरला तर नाही आहात ना? नाही विसरलोय. एकदा का राज माफीचा साक्षीदार झाला की त्याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्याची जबाबदारी माझी. ठीक आहे, मी लवकरच तुमच्याकडे कुठली तरी बातमी पोहोचवेन. कधी देणार आहेस? इतके दिवस झाले तुला इथे येऊन, पण आजवर एकही ठोस इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाहीयेस. एवढ्या दिवसात काहीतरी घडलं असेल की नाही इथे? हो हो बागे सर, राजवर हल्ला झाला होता. काय? राजचा बॉस स्ट्रायकर, त्याने खर तर राजच्या सगळ्या कुटुंबाला मारलं होतं आणि आता तो राजला आणि मलाही मारायला आला होता. पण आम्ही दोघेही कसे बसे त्याच्या तावडीतून निसटलो आणि मध्यंतरी तर हाच स्ट्रायकर राजच्या गावातला पोस्टमन म्हणजे हेरम उपासनी बनून आमच्या घरी आला होता राजला शोधण्यासाठी. आणि तेव्हा त्याच्या बोलण्यावर मी सुद्धा विश्वास ठेवला. आणि बागडे सर, तुम्ही जे म्हणताय ना की अतिरेक्यांचा जो कट रचला जातोय, मला असं वाटतंय त्यात स्ट्रायकरचा नक्कीच हात आहे. साक्षी, मला हा स्ट्रायकर हवाय कुठच्याही परिस्थितीत. तू काहीही कर, पण राजच्या मोबाईल मधून या स्ट्रायकरचा नंबर मला मिळवून दे. पुढे काय करायचं ते मी बघतो. ठीक आहे. मला कल्पना आहे तुला दिलेली जबाबदारी खूप कठीण आहे, अनेक अडचणी येतील, पण हार मानू नकोस. अनेक लोकांचे जीव तुझ्यावर अवलंबून आहेत हे लक्षात घे. सो बी अलर्ट अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. सर, तुम्ही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती मी पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेन. चल, तुला सोडतो. नाही वागळे सर, ते माझ्यासाठी रिस्की होईल. तुम्ही निघा.